एमआयएमचे नेते तौफिक शेख यांना जामीन मिळाल्यानंतर सोलापुरात पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आलं. विजापूरहून निघाल्यावर वाटेतही त्यांच्या स्वागतासाठी गर्दी होती. विजापूर येथील प्रकरणी जामीन मिळाल्यानंतर एमआयएमचे नेते तौफिक शेख यांचं झालं जंगी स्वागत. त्यांच्या गाडीच्या मागे पुढे वाहनांचा एकच ताफा अन पैलवान आगे बडोच्या घोषणा. ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. तौफिक शेख यांची भेट घेऊन समर्थकांनी त्यांना शुभेच्छाही दिल्या. तौफिक शेख जामीन मिळाल्यावर विजापूरहून निघाले. याबाबतची माहिती होताच वाटेत प्रत्येक ठिकाणी त्यांचं समर्थकांनी जोरदार स्वागत केलं. पहाटेचा सुमार असला तरी पैलवानच्या स्वागताला कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलेली होती. गाडीतून उतरून प्रत्येकाचं स्वागत स्वीकारत आभार मानत तौफिक शेख पुढे निघाले. जसजसं सोलापूर जवळ येत होतं तस तसा समर्थकांचा उत्साह अधिक वाढीस लागलेला होता. स्वतः तौफिक शेख हे देखील अशा जंगी स्वागतानं भारावून गेलेले होते. अभूतपूर्व असा उत्साह तौफिक शेख यांच्या कार्यकर्त्यांमधून यावेळी दिसून आला. सोलापूर शहरात तौफिक शेख यांच्या वाहनांचा ताफा दाखल होताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्यांना पाहण्यासाठी भेटण्यासाठी त्यांच्या समर्थकांनी एकच गर्दी केली होती. घोषणाबाजीनं परिसर दणाणून गेला. दरम्यान सध्याचा कोरोनाचा काळ असून प्रशासनाच्या नियमांचं पालन करा अशा शब्दात तौफिक शेख यांनी समर्थकांशी संवाद साधला. या पुढील काळात आता ते कोणती भूमिका मांडतात याकडे कार्यकर्त्यांचं लक्ष लागून राहिलंय. सोलापूर के जितने हमारे साथी है, कार्यकर्ते, रिश्तेदार है, मैं उसे गुजारिश करता हूँ. पहले इस समय पहले एक बात कहना चाहूंगा, अल्लाह ताला की बहुत बड़ी मेहरबानी है कि आज मुझे जमानत मिली है. इसमें सब लोग की दुआ, हमारे सभी साथियों की जो मेहनत है उसमें रंग लाई है और अल्लाह ताला की मेहरबानी से मेरी जमानत हुई. मेरा काम हुआ और इंशाल्लाह जेल से मैं निकला हूँ, सोलापुर शहर की तरफ आ रहा हूँ. सभी लोगों से मेरी गुजारिश है कि कायदा कानून तोड़ना अच्छी बात नहीं है, क्योंकि अभी आपको मालूम है हिंदुस्तान में बल्कि पूरी दुनिया में कोरोना वायरस की बीमारी फैल चुकी है. हालात को वक्त को देखते हुए सभी लोग ध्यान दिए और लॉकडाउन का ख्याल रखे और एहतराम रखे और सोलापुर शहर में हमारे पुलिस डिपार्टमेंट को तकलीफ न हो और हमारे ताज ग्रुप पर, इमाम पार्टी पर, हमारे दोस्तों पर एक गालबोट नहीं लगना. इसलिए आप सब लोग सब्र से हिम्मत से काम कीजिए.